छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारातून काम करण्याची ऊर्जा आणि प्रेरणा मिळते असं प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केलंय. अहमदनगर शहरातील रेल्वे स्टेशन परिसर या ठिकाणी शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली, तर यावेळी आयोजित कार्यक्रमात आमदार संग्राम जगताप बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्व समाजाला एकत्रित करून स्वराज्याची स्थापना केली. सुसंघटित प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर समर्थशाली आणि प्रगतशील राज्य उभं केलं. छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार आजच्या युवकांना प्रेरणादायी आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास सर्वांसमोर आणण्यासाठी शिवजयंतीच्या माध्यमातून विविध कार्यक्रमांचं आयोजन होणं गरजेचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारातून काम करण्यासाठी ऊर्जा आणि प्रेरणा मिळत असते, तरी प्रत्येकाने त्यांचे गुण अंगीकारून आपलं राज्य सामर्थ्यशाली प्रगतशील करण्यासाठी प्रयत्नशील असावा असं प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केलं. अहमदनगर शहरातील रेल्वे स्टेशन रोडवरील नव सहकार युवा प्रतिष्ठानच्या वतीनं शिवजयंती आणि महाशिवरात्री उत्सवानिमित्त आकर्षक देखावा सादर करून खाऊचं वाटप करण्यात आलं. यावेळी आमदार संग्राम जगताप, उपमहापौर गणेश भोसले, ज्येष्ठ नागरिक केशव खानदेशी, माजी नगरसेविका आशाताई पवार, सामाजिक कार्यकर्ते संभाजी पवार, प्राध्यापक माणिकराव विधाते, नगरसेवक मनोज कोतकर, प्रकाश भागानगरे, माजी नगरसेवक विजय गव्हाळे, दत्ता खैरे, दीपक लोंढे, रावसाहेब दळवी, अनिल एलमाने, राजेंद्र पवार, सोनू देवीकर, प्रसाद जमदोड, संदीप भोर, अक्षय कुंभार, बंडू गौड, अजय पवार, लक्ष्मण सोनाळे, बाली बांगरे, केतन क्षीरसागर, शरद दळवी, दिलीप जंगम, दौलतराव नरसाळे, अशोक अगरकर, शिवाजीराव ससे, रावसाहेब दळवी, सचिन कराळे, रंगनाथ नाणेकर, अशोक दसाळ, सौरभ पवार, अक्षय कुंभारे उपस्थित होते. आता उपस्थित असणारे मंचावरील सर्व नेतेगण, नव सहकार युवा प्रतिष्ठानचे मार्गदर्शक सन्माननीय संभाजीराजे पवार, सर्व मंचावर असणारे सन्माननीय या नगरीचे उपमहापौर भोसले साहेब, आपल्या नगरचे ग्रामदैवत विशाल गणपतीचे विश्वस्त शहर बँकेचे संचालक व राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष विधाते सर, कार्यक्रमाच्या निमित्ताने मंचावर उपस्थित असणारे माजी स्थायी समिती सभापती विद्यमान नगरसेवक सन्मान्य मनोज दादा, त्याचप्रमाणे गवळे दादा, उपस्थित असणारे दत्ता पाटील खैरे, खेडगावचे युवक नेते स्वाने बाप्पू घेबूळ बालीजी, त्याचप्रमाणे आमचे मित्र अनिलरावजी यरमामे, संभाजीराजे पवार यांचे दाते बंधू सन्मान्य शिवाजीराजे पवार, उपस्थित असणारे अमित दादा, नाणेगावातील युवक नेते पैलवान वैभवजी वाघ, खेडगावचे दुसरे युवक नेते माऊलीजी जाधव, त्याचप्रमाणे उपस्थित असणारे राष्ट्रवादी युवकचे जिल्हा अध्यक्ष सन्माननीय केतनजी क्षीरसागर, व सर्व संभाजीराजांच्या मातोश्री, व सर्व मान्यवर मंडळी, मी आता फार बागनगरे साहेब सर्व मान्यवर आपला सर्वांचा नामोल्लेख या ठिकाणी करत मी वेळ घेणार नाही. खर तर संभाजीराजांच्या पुढाकारातनं वर्षभरामध्ये वेगवेगळे समाज उपयोगी कार्यक्रम असतील, अनेक धार्मिक उत्सव असतील, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असेल, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असेल, असे अनेक कार्यक्रम या परिसरामध्ये या चौकामध्ये विशेषतः या ठिकाणी संपन्न होत असतात. आणि खर तर यावर्षी एक वेगळा जो योग यावर्षी जुळून आला, आणि तो म्हणजे आजची होणारी महाशिवरात्री व त्याच प्रकारे उद्याचा होणारा शिवजयंती उत्सव, या महाराष्ट्र राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची उद्याची जयंती, आणि आज त्याच्या पूर्वसंध्येला एकत्रित म्हणजे आताच आम्ही येत असताना चर्चा झाली की भक्ती आणि शक्तीचा एक आजचा वेगळा योग हा आजच्या निमित्ताने घडून आलेला आहे. की आज भक्ती म्हणजे आपण महादेवाची भक्ती करतो, आणि उद्या एक छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती म्हटलं की तो एक शक्तीचा योग असतो.
की छत्रपती शिवाजी महाराजांच्या माध्यमातून त्यांच्या विचारांच्या माध्यमातून आज आपल्याला एक शक्ती मिळते, ताकद मिळते, ऊर्जा मिळते, प्रेरणा मिळते काम करण्याकरता। आणि म्हणून हा एक वेगळा योग आज या सर्व कामातून कार्यक्रमात आज या ठिकाणी सालाबाद प्रमाणे शिवजयंती उत्सव आणि महाशिवरात्र उत्सव रेल्वे स्टेशन परिसरात खूप मोठ्या आनंदाने गुण्यागोविंदाने साजरा केला जातो। या कार्यक्रमासाठी आमचे मार्गदर्शक तसेच शहराचे लाडके आमदार आदरणीय संग्रामभैया जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आमचं शिवजयंतीचं 25 वर्ष आहे आणि सांगायला एक आनंद होतो। शक्ती आणि भक्ती जसं आमदार साहेबांनी त्यांच्या भाषणात सांगितलं, महाशिवरात्रीचा आणि शिवजयंतीचं योग एकत्रित आला आणि सर्व प्रतिष्ठानचे सदस्य असतील, या भागातील आमचे मार्गदर्शक असतील, ज्येष्ठ बंधू भगिनींनी आम्हाला सुचवलं की बा तुम्ही महाशिवरात्र आणि शिवजयंती एकत्रित साजरी करा आणि या भागातील सर्वांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या कार्यक्रमामध्ये जो सहभाग घेतला, आमच्या मंडळाला जी मदत केली, मी सर्वांना महाशिवरात्रीच्या व शिवजयंतीच्या आदरणीय संग्राम भाईयांच्या वतीनं तसंच नवसहकार प्रतिष्ठानच्या वतीनं तसंच रेल्वे स्टेशन नागरिकांच्या रेल्वे स्टेशन परिसरातील महिला बंधूंनी भगिनींच्या वतीने मी सर्वांना महाशिवरात्रीच्या शिवजयंतीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो। थांबतो, जय हिंद, जय महाराष्ट्र।